राज्यामध्ये गेल्या काही काळामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते का हे चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे आणि त्र्यंबकेश्वरच्या निमित्ताने पुन्हा एकदा हा सगळा वाद चव्हाट्यावरती आलाय. चित्रताई काय सांगाल तुम्ही, ट्विट केलेलं होतं त्र्यंबकेश्वरची परंपरा आहे अनेक वर्षांची असं असताना आता हे सगळे दुफळी वाजण्याचं कारण आणि त्याच्या एसआयटीची नेमणूक झालेली आहे. पण परंपरा ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीने झालं नाही, तिथे आतमध्ये शिरकाव करण्याचाच प्रयत्न केला गेला. जे प्रत्यक्षदर्शी होते, जे तिथले ट्रस्टी होते, त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त आम्ही काही बोलणं योग्य ठरणार नाही. हा एक प्रकार झाला, पण याच्या पलीकडे जाऊन इतर ठिकाणी सुद्धा दंगल होणं किंवा दगडफेक होणं, दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होणं घडवू अशा पद्धतीचं वक्तव्य सर्व ज्ञानींकडनं झालेलं आहे. मी तुम्हाला एकच सांगेन, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या ठिकाणी गृहमंत्री आमचे सक्षम नेते देवेंद्रजी फडणवीस आहेत. ज्या पद्धतीने दंगली घडवून आणण्याचा आणि महाराष्ट्र अस्थिर करण्याचा विरोधकांचा जो डाव आहे, जो मनसुबा आहे, तो कधीही पूर्ण होणार नाही. विरोधक म्हणजे कोणावरती तुम्ही? सगळेच जे जे बोलतायत, ज्या पद्धतीने बोलतायत, ज्या पद्धतीने राज्यामध्ये एक अशांतता माजवण्याचं ज्या पद्धतीने एक षडयंत्र म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. परंतु या सगळ्याला चोख उत्तर राज्याचे सक्षम असे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस नक्की देतील. राज्यामधल्या महिला ज्या गायब झालेल्या आहेत, अनेक महिला मुली मिसिंग आहेत, त्यानिमित्ताने राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे असं अंबादास दानवे टीका करतात. असं आहे, सोयीनुसार राजकारण करणारे महाविकास आघाडीतले सगळेच नेते ज्या वेळेला 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं, बघा, महिला मिसिंग होणं, मुली मिसिंग होणं हे दुर्दैवी आणि वाईटच आहे, त्याचं समर्थन नाही. पण ज्या पद्धतीने रंगवलं जातं आहे, जणू काही आत्ता सरकार आलं आणि आत्ता महिला आणि मुली मिसिंग व्हायला लागल्या. 2.5 वर्षाच्या या कार्यकाळामध्ये आपण जर तिथं पाहिलं असेल तर स्वतः गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी हाऊसमध्ये 25,000 महिला मिसिंग झाल्याचं म्हटलंय. आणि त्याच्यामुळे याचं स्टॅटिस्टिक फार वेगळं आहे, वेगळ्या पद्धतीची मांडणी आहे आणि मी त्याच्यावरती सविस्तर भूमिका मांडलेली. तर शेवटचा प्रश्न, प्रदेश कार्यकारिणी होते आहे, काल मुंबईमध्ये बैठकांचं सत्र झालं, भाजप इलेक्शन मोडवरती गेलंय का आणि मग या निमित्ताने काय समीकरणं पाहायला मिळाली? एकनाथ शिंदेंचीही नड्डांनी काल भेट घेतली. नाही, असं नाही आहे. भारतीय जनता पार्टी ही 24/7 ही अलर्ट मोडवरच असते आणि दर 3 महिन्यांनी स्टेट एक्झिक्युटिव्हच्या बैठका असतात, नवीन विषय असतात आणि त्या नवीन विषयांवरती मंथन होतं, आमचे नेते मार्गदर्शन करतात आणि ती ऊर्जा घेऊन माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते राज्यभरात काम करत असतात. त्याच पद्धतीची ही आजची बैठक आहे. याच्यामध्ये विशेष एकच आहे की आज आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि निश्चितच ते आमच्यासाठी विशेष आहे. मी आणि आमच्यासारखे माझ्यासारखे भरपूर कार्यकर्ते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत, सगळे उत्सुक आहेत की काय संदेश देतोय किंवा देत आहेत किंवा काय आणखी नवीन आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाणार. नवीन जबाबदारी मिळण्याची अपेक्षा आहे का? कारण एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार, दुसरीकडे प्रदेशची आता कार्यकारिणी जाहीर झाली आहे, पण पुढच्या प्रदेशाची महिलांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने मला दिलेली आहे आणि ती चांगल्या पद्धतीने पार पाडूया. मंत्रिमंडळात नाही, त्याच्यासाठी जो क्रायटेरिया लागतो त्याच्यामध्ये मी नाही आहे आणि त्याच्यामुळे जी जबाबदारी दिली आहे ती सक्षमपणे पार पाडूया आणि जे जे प्रश्न आपल्याला आपल्या माध्यमातून सोडवता येतील, जे तडीस नेता येतील, ते नक्कीच करूया. थँक्यू. कॅमेरामन आदर्श खटकेसह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.